कोकणातील मालवणी बोलीतील अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या रात्रीस खेळ चालले मालिकेतील सर्वांना भावणारा पांडू अर्थात प्रसिद्ध अभिनेता प्रल्हाद कुडतरकर यांनी लॉकडाऊनला सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा संदेश दिला आहे. लॉकडाऊन ही काही नजरकैद नसून ती एक आपल्याला मिळाली संधी समजा. यामध्ये उत्तमोत्तम पुस्तके वाचा, उत्तम संगीत ऐका, आपल्या कलांना वाव द्या असे सांगितले आहे. तसेच सरकारचे नियम तंतोतंत पाळून कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहनही केले आहे. पाहुयात काय म्हणतात प्रल्हाद कुडतरकर. नमस्कार, मी प्रल्हाद कुडतरकर. कोरोनाने अख्ख्या जगाला ग्रासलंय, अख्ख्या जगावर हे संकट आलंय आणि अख्खं जग या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, मार्ग शोधत आहे. आणि या मार्गातला एक महत्त्वाचा प्रयत्न लॉकडाऊन. सरकारनं अनेक शहरं अनेक जिल्हे लॉकडाऊन केलेले आहेत, पण ह्या लॉकडाऊनकडे आपण थोडं सकारात्मक दृष्टीने पाहूया. कारण जग आत्ता जरी थांबलेलं दिसलं तरी ह्या लॉकडाऊन नंतर नक्कीच हे जग पळणार आहे, अधिक वेगानं पळणार आहे. लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं म्हणजे काय, तर ही नजरकैद नसून ही आपल्यासाठी सरकारनं घेतलेली काळजी आहे. तर या लॉकडाऊनमध्ये तुम्ही बरंच काही करू शकता. अर्थात मी आता या लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेतो आहे, वेगवेगळी पुस्तकं वाचतो आहे, काही मनात येईल ते लिहितो आहे. नेहमी मालिका लिहत असताना बऱ्याच वेळेला सिनेमे सिरीज हे बघायचं राहून जातं, तर या काळात सिनेमे आणि सिरीज पाहतो आहे आणि अर्थातच घरातल्या काही कामांमध्ये हातभार लावतो आहे. काही वेगवेगळे पदार्थ तयार करून पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. पण नक्कीच हा लॉकडाऊन आपण सकारात्मक दृष्टीने पाहिला तर खूप साऱ्या नव्या गमती जमती आपल्याला घरातल्या घरात सापडतील आणि हे दिवस कसे जातील ते कळणारही नाही. पुन्हा एकदा आपण वेगाने धावू, पण या लॉकडाऊन नंतर, हा लॉकडाऊन यशस्वी केल्यानंतर. कारण ह्याच लॉकडाऊनच्या काळामध्ये बरीचशी माणसं भाजीसाठी म्हणा, अन्नधान्यासाठी म्हणा, गर्दी करतायत आणि कधी गर्दीतच कोरोना आघात करतायत. तर माझी कळकळीची विनंती आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारने जे नियम आपल्याला सांगितले आहेत, जे लादले नाही आहेत आपल्यावर, तरी आपण या देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून या देशासाठी त्या नियमांची अंमलबजावणी करूया, गर्दी टाळूया, आपल्या घरात राहूया. व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती वेगवेगळ्या न्यूज येत राहतात आणि बऱ्याचशा अफवा पसरतात, तर या अफवांकडे आपण दुर्लक्ष करूया. आपलं केंद्र सरकार माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतायत, अगदी आपल्या घरातल्या माणसांप्रमाणे टेलिव्हिजन बॉक्सवरती येतात ते आणि आपल्याशी गप्पा मारतायत, आपल्याला सूचना करतायत. तर त्या सूचनांचं पालन करूया आणि हा लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करूया. नक्कीच तुम्ही सकारात्मक दृष्टीने या लॉकडाऊनकडे पाहाल आणि हा लॉकडाऊन यशस्वी कराल, म्हणजे हे थांबलेले जग, थांबलेले तुम्ही पुन्हा एकदा वेगवान धावाल. सगळ्यांनी घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.